नमस्कार जी, मी लोमेश्वर बामनराव भोयर चांभारडा येथील रहिवासी असून माझ्याकडे 5.5 एकर धानशेती आहे. त्यामध्ये मला अशी माहिती मिळाली की मल्चिंगवरील भात लागवड हे थोड्यापैकी बरी येते अशी अशा प्रकारे कुरुंड कोंडाण्याचे जे शेतकरी लावले त्यांच्याकडून माहिती मिळाली. त्याचप्रकारे मी ऑफिसमध्ये जाऊन भेटलो कृषी ऑफिसमध्ये, तेव्हा त्यांनी धीरजकर साहेबांनी मला मुलाचं मार्गदर्शन केलं. बाकी एवढी आनंदाची गोष्ट आहे की मला निंदणीचाही खर्च नाही आला, काहीच नाही आणि काहीच नाही. आणि अशा प्रकारे आज मी चुरल्यानंतर मला असं लक्षात आलं की अशा धानापेक्षा मल्चिंगवरच्या धानामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं आणि त्यामध्ये रोगराईसुद्धा फार कमी पडते, पाण्याचीसुद्धा बचत होते. कारण पाटानंच पाणी दिलं मी, यावर्षी पाण्याचा दुष्काळ होता तरी पण पाटापाटानं पाणी सोडत गेलो, त्यामुळे मला मार बसला नाही धानाला, काही नाही काही नाही. आणि आता त्यानंतर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृषी सहाय्यकांनी आणि पवार साहेबांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे टोकन करून आता चणा पेरलेला आहे. चणा आता 4-6 पाणी झालेला आहे, 15 दिवसाचा चणा आहे. आता चण्याचं उत्पादनसुद्धा होईल असं वाटते, कारण याची क्वालिटी सांगत आहे की बाकी जो भांड्यामध्ये मी चणा पेरला त्यापेक्षा इथं जो चणा पेरलेला आहे तो वेगळ्याच क्वालिटीचा आहे. आणि अशा प्रकारे मला पुढच्या वर्षीसुद्धा आणि गावातले लोक येऊनसुद्धा बेड मल्चिंगवरचे धान पाहत होते आणि त्यांनीही आपली इच्छा प्रदर्शित केली की पुढच्या वर्षी आम्हीसुद्धा अशा प्रकारची लागवड करू. कृषी सहाय्यकांनी आपल्या गडचिरोली अंतर्गत कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांनी जो मला मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद मानतो. धीरजकर साहेब आणि प्रकल्प संचालक पवार साहेब यांनी आणि तालुका कृषी अधिकारी गडचिरोली यांनीसुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि अशाच प्रकारे आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या कृषी विभागाने काहीतरी करावा हा मी मानस व्यक्त करतो आणि माझे मनोगत इथं संपवतो. नमस्कार.